रोहित डिसिजन सांग ना प्लीज आणि लगेचच मैदानाच्या आत मध्ये. यस बॅटिंग फर्स्ट. यस थँक्यू. चल केदार क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. केदार फिल्डिंगला. अरे मित्रा टाइम खूप झालाय. लवकर ये लवकर ये. केदार yes चला सामन्याला सुरुवात होते. सामन्याला सुरुवात होण्या अगोदरच मी सर्वांना एक विनंती करेल. चल केदार रेडी आहेस का? पोझिशन्स घ्या त्यानंतर सांगेल. यस चल अमित रेडी. मित्रांनो सर्वांना विनंती आहे दोन्ही टीम साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पहिल्या फायनलिस्ट आहेत आणि फायनलिस्ट ना दोन्ही संघांना खूप सारा शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ तसेच आमच्या व्यासपीठाकडून कारण ही आहे फायनल. रोहित स्ट्राइक एंड वरती समोर केदार देसाई कॅप्टन वर्सेस कॅप्टन. पहिला चेंडू बॅची इनरच घेऊन चांगली फिल्डिंग. कोणती धाव नाही आणि एक मिनिट थांबायचंय. निनाद त्या सर्व तुमच्या खेळाडूंना सुद्धा मागे जाऊ द्यात. चुकून जर का विकेट किपर तिकडे आला ना एकतर तुमचा गुडघा फुटेल अन्यथा त्यांचं डोकं. प्लीज मागे या.
चला चालू करायचंय. पहिला चेंडू एकही धाव न येताना निर्धाव स्वरूपाची सांगता ग्रँड फिनालेचा महामुकामला समेलपाडा टर्फ चॅम्पियन लीग 2021 सीझन 1. केदार देसाई समोर आहे रोहित. पुढील चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न, बेहतरीन फिल्डिंग. वा, हे आहे क्रिकेट, प्रत्येक संघातून टाळी वाजते, हीच अचीवमेंट आहे या एकत्रित खेळणाऱ्या क्रिकेटची. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, प्रतिम डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ रक्षकाच्या हातामध्ये जाईल असं वाटलं होतं, परंतु तो तिथून सुद्धा मिस होतोय, परंतु कोणतीही धाव नाही. आणि म्हणूनच केदार देसाई आपल्या नावाचा ज्या प्रकारे डंका आहे, ज्या प्रकारे बोलबाला आहे, त्या सर्व गोष्टीला साजेसा असा परफॉर्मन्स देताना पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी, गोलंदाजाला साथ आहे क्षेत्ररक्षणाची, मग भीती कशाची. चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला आहे चार, एक धाव धाव फलकावरती. मागच्या सामन्यामध्ये एकच धावीचं षटक हाताळलं होतं आणि आता मोठा फटका पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. अक्षित सारख्या खेळाडूला, अक्षित सारख्या खेळाडूला त्या ठिकाणी जखडून ठेवलं गेलंय आणि ही अचीवमेंट म्हणेल, कारण अक्षित ज्या भरामध्ये, ज्या फॉर्ममध्ये, जो अक्षितने आजच्या दिवसामध्ये परफॉर्मन्स दाखवलाय, त्या सर्व गोष्टीला पाहता कुठे ना कुठेतरी ही गोष्ट एक पॉझिटिव्ह असेल आरव इलेवन संघासाठी. व्हाईटचा इशारा, दोन धावा धाव फलकावरती. आता मात्र शेवटचा चेंडू पाहूयात किती धावा येतात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अक्रॉस द बॅट, एकदा कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न, स्वतःला थांबवलंय. षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती आहेत तीन. अजून येणारे अठरा चेंडूचा खेळाने शिल्लक असेल. गोलंदाज गोलंदाजी मागवरती कुणाल. चला घाई करा. कुणालचा हा चेंडू, नो चा इशारा येतोय का, तर येस इट इज नो बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लालच देणारा चेंडू होता, परंतु पुन्हा एकदा अक्षित अपयशी. डॉट डिलिव्हरी. आता मात्र सूर्यरेखाचा चेंडू, इनसाइड आउट होणारा चेंडू होता, परंतु ब्लॉक कॉल मध्ये तो लँड झाला आणि ज्या प्रकारे त्याच्यावरती अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, तो बिलकुल चुकीचा. आणि म्हणूनच की काय, रोहित जातोय बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज निनाद मैदानाच्या आतमध्ये येतोय. निनादने मागच्या सामन्यामध्ये एक रेकॉर्ड केला होता हातातल्या चेंडूवरती दोन धावा काढण्याचा, आणि आता तोच निनाद मैदानाच्या आतमध्ये आलाय, ज्याच्यावरती जबाबदारी आहे. गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगली किमया केली होती. आता या चेंडूवरती मोठा प्रहार, चांगली फिल्डिंग, परंतु एका धावेपासून रोखू शकणार नाहीयेत. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ. दुसऱ्या षटकाचा जर विचार करायचा झाला तर आतापर्यंत तीन चेंडू आणि आता मात्र या ठिकाणी झेल होणं गरजेचं होतं, मिस होतंय. पाच चेंडूचा खेळ झालाय, सात धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू असेल कुणाल. कुणालच्या जर का बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला तर तो थांबणार नाही, हे सर्वांना माहीत आहे. आणि म्हणूनच कुणालला पाचारण करण्यात आलं वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. अभिषेकला मागे ठेवून कुणालला, माफ करा, या ठिकाणी निनादला पाठवणं ही एक मोठी डेअरिंगच म्हणावी लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, व्हाईटचा इशारा, अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा. नाईन रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर डॅन फाय डिलिव्हरीज. लास्ट डिलिव्हरी असेल. पहिलं षटक तीन धावांचं आलं आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा ओसांडून नव्हे तर खोऱ्याने वाहतात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न होता झेल घेण्याचा, फसलाय. षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दहा धावा धाव फलकावरती. टेन रन, दोन दहा, दोन षटकांची समाप्ती, दहा धावा धाव फलकावरती. मित्रांनो चर्चा कमी करा. यस गणेश वॉर्निंग दे, चर्चा कोणी जास्त करू नका. सामने अगोदरच आपण खूप उशिरा संपवतोय आणि म्हणूनच सहकार्य करा प्लीज. हेमंत नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळतोय.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेल पुन्हा एकदा सुटलाय, कदाचित हा तिसरा झेल असेल. पुढील चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग, एक धाव येते. प्रत्येक चेंडू ती एक धाव घेतली जाते. आणि गोलंदाजीचा जर अटॅकचा विचार करायचा झाला ना, तर आरबी लिओनचा संपूर्णता या आजच्या दिवसामध्ये गोलंदाजीचा परफॉर्मन्स राहिला तो उजवा राहिलाय. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्यांनी हाताळली आणि त्याच बळावरती अनेक सामने जिंकलेत. वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव, दहा फलकामध्ये ऍड, 13 धावा 10 फलकावरती. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय 2. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी संधी आहे परंतु धाव घेणार नाहीत. अक्षित अजूनही मैदानाच्या आतमध्ये, बॅट बिलकुल शांत आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि विकेटचं पतन. असं वाटलं होतं चेंडू अजून थोडासा उंच जाईल आणि षटकार येईल, परंतु तसं न घडत असताना उंच फरक खेळाडू त्या ठिकाणी लगावण्यात आलेला होता केदारच्या माध्यमातून, आणि तदनंतर मात्र तो झेल घेतला जात असताना विकेटचं पतन, विकेटचं पतन होत असताना चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. 4 बॉल 13 धावा, 4 चेंडू 13 धावा. पुढील 2 चेंडूचा खेळ शिल्लक. हेमंत अतिशय चांगली कामगिरी, केदार आणि कुणालच्या पावलावर पाऊल ठेवणारे या धावाने. या ठिकाणी मात्र काय घडलंय, अक्षित जरी शांत असला तरी सुद्धा एक निर्णायक खेळाडू होता आणि तो मात्र या ठिकाणी बाद होतोय. माफ करा, निनाद प्लीज आपण इंटरफेअर करू नका, डिसिजन आपल्यापर्यंत योग्य तो येईल. हॅलो, चौदा धावा, 13 विकेट आहे आणि 13 धावा. लास्ट शेवटचा चेंडू, अतिशय चांगला चेंडू होता, मिस फील्ड, एकच धाव मिळेल. षटकाची समाप्ती, 3 षटकाचा खेळ संपन्न, 14 धावा, धाव फलकावरती येणारे 6 चेंडू पुन्हा एकदा अतिशय महत्वाचे. या मॅच मध्ये 2 मातब्बर आणि मोठ्या संघांमध्ये नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी येतोय प्रशांत. 2
मोठ्या साईटमधील हे युद्ध आहे, कारण फायनलचा सामना आणि फायनलच्या सामन्यामध्ये कशा प्रकारचा परफॉर्मन्स होतो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. व्हाईटचा इशारा, अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड होईल. खरोखरच अतिशय चांगला परफॉर्मन्स. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ गेलाय. चांगला प्रयत्न, जेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू त्या ठिकाणी गेलाय. वन बाउंड सी मारेशा बाहेर चार धावांसाठी. बट स्ट्रोक मोक्याच्या क्षणी हा चौकार आलाय आणि पहा त्या ठिकाणी वाटलं होतं की असा तो चौकार दिला जाईल की नाही, परंतु स्वतः क्षेत्ररक्षक हतबळ झाले आणि तो चौकार माहीत पडला, त्या कारणास आपण पाहिलं. चला चला घाई करा केदार, केदार वेळ नाही आहे आपल्याकडे, आपण ऑलरेडी वेळ क्रॉस केली आहे. एकोणीस धावा धावपळ करती, दोन चेंडूचा खेळ झाला, अजूनही चार चेंडूचा खेळ शिल्लक. माफ करा, एकच चेंडू आहे, एका चेंडूचा खेळ. एकोणीस धावा, आता मात्र मोठा फटका, अजून एक चौकार. आता डगआउट म्हणत असेल जिगर होता कुठे, कारण जिगरने या ठिकाणी आशा पल्लवित केल्यात दोन चौकार लगावून. तेवीस 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 धाबा जिगर जिगर आता बनतोय बाजीगर, कारण ज्या प्रकारची फलंदाजी करतोय खरोखरच या मॅच मध्ये एक वेगळा ट्विस्ट आणि वेगळी कहाणी रस्ताना पाहायला मिळेल, कारण पुन्हा एकदा प्रशांत सज्ज होता आणि पुढील चेंडूसाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेल या ठिकाणी होणार होता. धावची संधी आहे का? तर येस, इट इज गॉन, फिंगर इज गॉन अप नाव. विकेटचा पतन, जिगर जातोय तंबूच्या दिशेने. तेवीस धावांवरती धावसंख्या स्थिरावलेली, चार षटकांचा खेळ आपण पाहतोय, अजून येणार आहे चेंडू. शिल्लक असतील दोन. तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे, तीन चेंडूचा खेळ शिल्लक. तेवीस धावा धाव फलकावरती, नवीन फलंदाज अजित मैदानाच्या आतमध्ये आलाय, परंतु स्ट्राईक एंड वरती कोण असेल तर अभिषेक, ज्या अभिषेकने एका क्षेत्रामध्ये चार कॅच घेतल्यात, फलंदाजी करत असताना मोठमोठे षटकार लगावल्यात आणि आता या ठिकाणी सुद्धा तीच अपेक्षा असेल. मोठा फटका लगावण्याची, नॉट आउट, दोन धावा. येस, ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी दोन धावा आल्यात. प्रेक्षकांना विनंती आहे, आवाज प्लीज, वेळ जास्त झाली, आवाज येऊ देऊ नका, कारण रस्त्यापर्यंत आवाज जाईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेलची संधी, विकेटचा पतन आणि अभिषेकची खेळी येते संपुष्टात. एका चेंडूचा खेळणं शिल्लक असेल, धावा धावपळ करते आज. सव्वीस शेवटचा चेंडू, सव्वीस ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्स. आणि अशा प्रकारे ही एक धाव गृहित धरली जाते आणि एका धावीने सत्तावीस धावा, अठ्ठावीस धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केले गेले. चला लगेच फिल्डिंग लावा, लगेच बॅट्समन पाठवा.
चला अठ्ठावीस धावांची गरज आहे. अक्षित गोलंदाजी मार्क वरती आलाय आणि या अठ्ठावीस धावांना डिपेंड कशा प्रकारे करायचं आणि चेस कशा प्रकारचं दोन्ही संघांना माहित आहे आणि दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या. मोठा फटका पहिल्या चेंडूवरती कुणालने दाखवलाय अक्षितला आसमान. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कुणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेटर राजा. जो हुकला तो संपला. अफाटाच्या मैदानी तो ऐशी वेळोवेळी डाव तुझा येतात जमैशी जपून आपुली खेळी. काळ करीबक गोलंदाजी संकट चेंडू फेकी भवताली तब झेल घ्यावया जोते फासे टाकी. मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव या साऱ्यांना जर चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सफळ जो जो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेटर राजा. जो हुकला तो संपला, जो हुकला तो संपला. ही घटिका, ही वेळ, ही सर्व काही जर हुकाल तर संपाल, सातत्यपूर्ण कामगिरी कराल तर या मॅच मध्ये नाही तर या स्पर्धेचे विजेतेपद म्हणून मिरवाल. चार चेंडू आणि सात धावा, अतिशय चांगली गोलंदाजी अक्षित. त्याच्यासमोर प्रहार सुद्धा तितकेच घातक. केदार देसाई लक्ष नजरा संपूर्णपणे केदार वरती, परंतु या ठिकाणी सोनं लुटलंय कोणी तर कुणाल नाही. उजव्या अष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईटचा इशारा. पहिला षटक आणि पहिल्या षटकामध्ये गणागदे प्रहार काउंटर अटॅक केला गेलाय. वाईडचा इशारा, अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड. नऊ धाव धावपलक, चार चेंडूचा खेळ झाला. अकराच बॅट खेळत असताना निनाची चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि दहावी धाव पाचव्या चेंडूवरती आली. अजूनही एका चेंडूचा खेळ नाही शिल्लक. गरजेचं काय आहे तर मित्रांनो, ज्या ज्या वेळेला आपण अडचणीत सापडतो ना त्या त्या वेळेला काउंटर अटॅक करून समोरच्याला गप्प करायचं असतं आणि ती सुरुवात त्या ठिकाणी केली आणि एक संधी मिस, चान्स क्रिएट केला गेला होता. देव सर्वांना संधी देतो, जो संधीचं सोनं करतो. अठ्ठावीस ची गरज आहे. आता दहा धावा पहिल्या षटकात आलेत, अठरा चेंडू आणि अठरा धावांची गरज. देव सर्वांना संधी देतो पण जो सोनं करतो संधीचं तो मात्र पुढे जातो आणि जो संधी मिस करतो तो त्या वेळेपुरता काळापुरता किंवा स्पर्धेपुरता वंचित पाहायला मिळतो. पहिला चेंडू, व्हॉट अ शॉट. अटॅक इज द बेस्ट वे ऑफ द डिफेन्स म्हटलं जातं आणि अटॅक केला जातो पुन्हा एकदा. वन्स अगेन षटकार केदार देसाई. जो करे गेंदबाजों की पिटाई, नाम है केदार देसाई. काय फटका आलाय. पुन्हा एकदा रोहित वरती, कॅप्टन वर्सेस कॅप्टन युद्ध रंगलंय आणि या कॅप्टन ने मात्र आता या चेंडूवरती कमबॅक केलाय. रिव्हर्स अटेम्प्ट, एक धाव धावत घेत असताना पाहायला मिळते. यस सँडी, खूप जास्त ओव्हर होताना पाहायला मिळतोय म्हणजे त्याचा आपण विचार सुद्धा करू शकतो की तो या क्षणाला काय फील करतोय. संघाचा पाठीरा का आहे, पहिल्या सामन्यापासून संघाच्या जोडीला आहे आणि म्हणूनच आता या सामन्या दरम्यान मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. झेलचूची संधी, ओव्हर कॅच. निनाद ज्याचा कोणी नाही करत नाद, ज्याचा कोणी नाही करत नाद तो आहे निनाद. म्हणूनच हा झेल निनादने त्या ठिकाणी घेतलाय. ओव्हर कॅच, यस अप्रतिम झेल. मित्रांनो, जर का या प्रीमियर लीगने काय दाखवलंय, चार चेंडूचा पाच चेंडूचा खेळ झालाय, धावा धापल करते आहेत 18, 18 रन, अजूनही 10 धावांची गरज असेल. या स्पर्धेने काय दाखवून दिलंय की निनाद सारखा खेळाडू इथं ज्या प्रकारचा परफॉर्मन्स करतोय तर आत्ताची पिढी काय करते. मित्रांनो, खूप काही घेण्यासारखं आहे कारण निनादने बॉलिंग केली, निनादने बॅटिंग केली, निनादने फिल्डिंग सुद्धा केली. जोरदार निनाद साठी टाळ्या होत्यात. व्हॉट अ व्हॉट अ एक्झाम्पल अँड सच अ ब्रिलियंट प्लेयर गाय. रोहित पुन्हा एकदा समोर, हेमंत स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न. धावचे संधी आहे, नॉट आउटचा इशारा. येस इट इज नॉट आउट.
येस इट इज नॉट आउट आमच्या ऑफिशियलचा मित्र आणि अगदी तडकचा चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला आहे सहा म्हणजे दोन षटकांची समाप्ती निनाद सब कुछ करना निनाद का नाद नाही करना दोस्तो कारण आता निनाद आला आहे आणि निनाद काय करेल याच्यावरती सर्वांच्या नजरा असतील चांगला चेंडू परंतु आम्हाला टार्गेट केलं गेलंय वरती लागलाय बॉल केदार केदार याला स्पर्श झाला तर डिक्लेअर असा त्यांचा नियम आहे वरती लागून खाली बॉल आला फिल्डिंग आहे फिल्डर आहे तिथे एकोणीस धावाने तदनंतर मात्र एक धाव घेतली जाते चांगली फिल्डिंग अक्षित त्या ठिकाणी करतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण रनिंग झोन मध्ये जर याल तर या प्रकारचं चित्र पाहायला मिळेल धावा धावपळ 21 चेंडूचा खेळ झाला आहे तीन चेंडू 21 धावा अजून येणारे 9 चेंडू आणि 7 धावांची गरज माफ कर येस किती दोन चेंडू एकवीस धावा दोन चेंडूचा खेळ झाला अजूनही 10 चेंडूचा खेळाने शिल्लक आणि 7 धावांची गरज 10 बॉल रिमेनिंग अँड 7 रन्स रिक्वायर्ड टू विन मोठा फटका ऑन साइडला अक्षित पुढे आलाय परंतु तितकासा फायदा होणार नाहीये अटॅकिंग फील्ड काय असते ना ती दाखवावी लागेल अटॅकिंग फील्ड अग्रेशन सर्व काही कारण आता तुमच्याकडे हरण्यासाठी काही नाहीये फिल्डिंग मध्ये बदल क्षेत्रक्षणात बदल वारंवार सातत्यानं वेगवेगळे प्रयत्न केले जातात वेगळा साचा वेगळा संच वेगळी रणनीती आणि एक धाव डिक्लेअरच्या रूपाने येताना पाहायला मिळते प्रत्येक धाव रोखण्याचा प्रयत्न प्रशंसा करावी लागेल सर्वतोपरी प्रयत्न केले जातात कॅप्टन प्रत्येक वेळेला चपळाईने प्रत्येक वेळेला प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी आपले प्लॅन बदलतोय वाईटचा इशारा अतिरिक्त धाव हा आहे दबाव संतुलन राखणं गरजेचं आहे मॅच मध्ये अशा प्रकारच्या या प्रकारचे चेंडू हाताळणे म्हणजे सोन्यापे सुहागा ऑन साइडला वर्ड कॅच झेल घेतला गेलाय विकेटचा पतन आणि कुणाल जातोय मैदाना बाहेर धाव फलक आपण पाहू शकता 24 अजूनही 4 धावांची गरज आहे लास्ट शेवटचा बॉल आवाज कमी करायचंय 4 पाहिजेत शेवटचा बॉल आहे आवाज कमी ठेवा सर्वांना विनंती आहे आवाज कमी ठेवायचा आणि या ठिकाणी क्लीन बोर्ड मॅच में एक बात फिर से ट्विस्ट चार धावांची गरज 4 रन्स जरूरत रहेगी 4 रनों की गेंद शेष है 6 कौन पड़ेगा किसके ऊपर भारी तू शेर तर मी सव्वा शेर तू सव्वा शेर तर मी बब्बर शेर आणि असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आहे आर ओ 11 एक मिनिट मॅच थांबवायची मॅच थांबेल आर ओ 11 आपण बाहेर या नेट सोडा शेवटची मॅच आहे निर्णायक मॅच आहे पॅनलाइज होऊ नका आणि त्यासाठी तुम्हाला विनंती करतोय सहा चेंडू 4 धावांची गरज गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती अंकित ड्राईव्ह केला चेंडूला धावची संधी आहे आणि या ठिकाणी एक धाव कंप्लीट दुसरा जायचा प्रयत्न होतोय का तर निना त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण 4-5 चेंडू 2 धावा प्रयत्नांना नशिबाची साथ हे ज्यावेळेस मिळते ना त्यावेळेला कोणी काही नाही करू शकत असं म्हटलं जातं पण ज्या वेळेला नशीब साथ देना देत नाही ना त्यावेळेला मेहनत तितक्या आक्रमकतेने तितक्या मोठ्या प्रमाणात करा नोचा इशारा एक धाव अतिरिक्त आता मात्र 5 चेंडू 1 धाव फायनलचा सामना
एका हाती आपल्या बाजूने जवळजवळ झुकवताना आर इलेव्हन हा संघ पाहायला मिळतोय. या ठिकाणी झेलचुची संतेने ओढ कॅच, रोहित अजूनही मॅच जिवंत आहे असं दाखवतोय. स्वतः कॅप्टन लीड करतोय फ्रंट मध्ये, स्वतःला बाउंड्री लाईन वरती उभं केलंय आणि एपट सुद्धा त्याच प्रकारचे. चार चेंडू आणि एका दावेची गरज. किरण, चला चार चेंडू एका दावेची गरज. सामना ऑन आहे. कोण असेल समर पाडा टर्फ चॅम्पियन लीग टर्फ सीझन वन चा विजेता? अजूनही वाट बघावी लागते काय घडतंय. तीन बॉल एक. इथून मात्र अपेक्षा आपण करू शकतो एका धावेची, अन्यथा तीन बॉल डॉटची, कारण ऑल आउट तर होणार नाही कारण पाच विकेट्स गेलेल्या आहेत आणि तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एका धावेची गरज. पुन्हा एकदा ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न आणि अशा प्रकारे विनिंग मोमेंट येस आत मध्ये यायचंय. विजयी संघ आर ऑफ इलेव्हन, विजय संघाचं खूप अभिनंदन. पराभूत संघ, मित्रांनो तुम्ही हारलेला नाही आहात तर सर्वांची मनं जिंकलेली आहेत. वॉड नॉक, वॉड प्लेड टीम. कैवार इलेव्हन खरोखरच खूप चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स. हार कर भी जितने वाले को बाजीगर कहते दोस्तों, नर्वस मत होना, तुम्हारे एफर्ट काफी बड़े थे और आपके चर्चे और इससे बड़े होंगे. कई बार इलेवन साइड जोरदार टाया, एवरीवन हैव टू बी अप्रिशिएट. खूब चांगला प्रकार का प्रयत्न, खूब चांगला खेल दोनों संघाने दाखवला. वेल डिसिप्लिन्ड बोथ ऑफ टीम्स आणि फाइनली सीजन वन चा विजेता ठरला आर इलेवन.